घराचा हॉल नेमका कसा असावा सर काय सांगाल आता हॉलमध्ये मग आपण बघितलं की कुठले कुठल्या एनर्जी कशा पद्धतीने वापरू शकतो आणि पॉझिटिव्ह जनरेट करू शकतो आता यामध्ये आपण असं बघूया की अजून टी व्ही किंवा सोफा हा कुठं कसा असायला पाहिजे की जे रिक्वायरमेंट असते आता या ठिकाणी बघितलं ज्या बघा मी उत्तरेला टीव्ही केल्या म्हणजे टी व्ही उत्तरेला ठेवा किंवा टी व्ही पूर्वेला घरामध्ये ठेवा ज्यामुळे तुम्ही जेव्हा सोफा ठेवता तो सोफा हा दक्षिणेला पश्चिमेला किंवा दक्षिणेला येतो म्हणजे उत्तर आणि पूर्व बाजू कायम मोकळी राहते आणि आज वेल तुम्ही बसल्यानंतर तुमचं तोंड जे आहे ते पूर्वेला उत्तरला कायम राहतं दक्षिणेला तोंड करून बसल्यानंतर आजार पण वाढण्याची शक्यता असते आणि काही कारण नसताना जर तुम्ही पश्चिमेला टी ठेवला दक्षिणेला टी ठेवला की सगळं जडतो म्हणजे सोफा वगैरे जे आहे ते ॲटोमेटिकली तुमचं उत्तर आणि पूर्वेला जातं की ज्यामुळे ऑटोमॅटिकली तिकडं जडतो तयारून पश्चिम दक्षिणेकडं मोकळी जागा तयार होते ते असं नाही व्हायला पाहिजे म्हणून हे महत्वाचं आहे त्याचबरोबर फोटो फ्रेम लावताना पण विचार केला पाहिजे सापडले देव हेला लाव तो ला लाव हा पाया पड तुमच्या कन्व्हिनियंट प्रमाणे जागा नाही या भिंतीला लाव असं बघितलेलं आहे खूप वेळेला फोटो फ्रेम आणल्यानंतर तुम्ही अशोक ठेवता ओळी नाही शोकेस छान शोकेस केलेलं असतं शोकेसचं तोंड दक्षिणेला असतं आणि त्या ठिकाणी गणपती ठेवतात कोण कुठल्या मूर्त्या ठेवतात प्रेझेंट दिले की ठेव प्रेझेंट दिले की ठेव असं करताना तुम्ही विचार करायला पाहिजे ते प्रेझेंट नक्की आहे काय मग देवते असं पूर्व पश्चिमचं कोण ठेवायला पाहिजे किंवा उत्तर ठेवायला पाहिजे कुठल्या देवतेतून कुठल्या दिशेला कलाय पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे अनेक वेळा बघतो की घरातले नवरा बायकोंचे पती पत्नीची फ्रेम आणि आई वडिलांची फ्रेम लग्न झालेल्या दो दोघांची फ्रेम लहान बाळाचे फोटो हा दक्षिणेकडे दोनकोन उत्तरेच्या वॉलला लावलेला असतं अल्टिमेटली तुम्ही यमाच्या दिशेकडे दोन कोण लावता मग ते आजारी पडणं काही ना काही ॲक्सिडेंटल गोष्टी होणं ह्या गोष्टीची ॲटोमेटली तिची माळ चालू राहते म्हणून काही फ्रेम लावत असताना कुठं लावायला पाहिजे वास्तुशास्त्र पण त्याला खूप महत्त्वाचं आहे आता एकदा असं मी एकदा व्हिजिटला गेलो होतो त्या घरामध्ये तर पूर्वेला आता पूर्वीच्याकडे कसं तर हे होतं म्हणजे वाड्यासारखे घर किंवा असे असे लाईनिन होळी असे फोटो बघायला मिळतात अजून सुद्धा आपण गेलो तरी असं राहिली आले फुले कमी आलंय तसे ओळीनं गणपती महादेव बसलेला त्याची फ्रेम त्यानंतर अजून आठवते मला गणपती महादेव बसलेला आणि त्यानंतर सरस्वतीची फ्रेम आणि त्यानंतर अजून एका गुरुची त्या कुठली फ्रेम अजून एक दोन तीन गुरु आणि नंतर अजून उडली होती सहा सात फ्रेम होत्या त्यामध्ये एकाच प्रत्येकाला हार हार गाठले होते पण आम्हाला आम्ही जे अध्यात्म क्षेत्र असल्या मला माहितीये कुठले गोंदवलेकर महाराज किंवा हे ते काही गुरुदेव आहेत ते मला चेहरा एक माणूस मात्र ते ओळखतच हे कुठले कुणाचं फ्रेम कुठल्या गुरुची फ्रेम म्हणजे मला माहित पाहिजे मे बी कुठल्या जवळपासच्या गावामध्ये कोणता समाधी घेतलेला रूप घेतला किंवा काही व्यक्ती असू शकतो की जो देवतुल्य म्हणून लोक पाया पडतात त्याला ते नाही म्हटले आमच्या आजोबांचा फोटो आहे आजोबांच्या फोटोला हार घाटलाय देवाला पण हार घाटलाय सगळ्या बरोबर आजोबाला पण उद्बत्ती दाखवतोय म्हणजे माणूस आहे तो देवत्व नाहीये त्याला काही नाहीये आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी बसून त्याबरोबर पाया पडल्यानंतर त्याला कसं ते प्राप्त होईल काही गोष्टी सेन्स पाहिजे की देवता लावताना देवाला लावा देव लावायला पाहिजे किंवा घरात वारलेली लोक आहेत ते कुठं लावायला पाहिजे काही लोक काय करतात दक्षिणेकडे कोण कोण लावतात ऑलरेडी दक्षिणेकडेच गेलेलं आहे परत दक्षिणे तोंड करायची काय गरज आहे म्हणजे मृत्यू दिशा दक्षिणेकडेच आहे ना मग त्या साईडलाच ते देव गेलेले आहेत त्यामुळे ज्या दिशेला गेले त्या साईडला लावायला पाहिजे म्हणजे वारलेला माणूस दक्षिणेकडे गेल्यामुळे फोटो फ्रेम दक्षिणेकडे करून त्याला परत त्रास देण्याची काय आवश्यकता आहे तिकडे मग त्या साईडलाच तुम्ही ते उत्तरेला भिंतीला आणि सॉरी दक्षिणेच्या भिंतीला उत्तर दोन गुण लावायला पाहिजे तर चांगलं इफेक्ट त्याला वारलेल्या माणसाला इफेक्ट चांगला मिळावा हा दृष्टिकोन त्यामध्ये आहे कारण आपण कसं आहे यमतर्पण किंवा काही करता दक्षिणेला तोंड करून करतो वारले लोकांसाठी आता वारलेल्या लोकांचा फोटो माग आणि आपण तर्पण असं करायचं तो पुढे असायला पाहिजे ना त्या साईडला ही सिंपल गोष्ट आहे त्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्या पाळणं गरजेचं आहे आता कुटुंबाची फ्रेम आणि शंभर टक्के फ्रेम चांगल्या ठिकाणी लावा तर फरक पडतो फॉर एक्झाम्पल uh, कुटुंबाची दिशा पती पत्नी मुलं त्यांच्या आजी आजोबा घरात जे काही कुटुंब आहे त्यांच्यात वादव्याद होऊ नये भांडण होऊ नये त्यांच्यात एकरूपता राहावी घरामध्ये क्लेश तयार होऊ नये यासाठी दिशा कुठली आहे हॉलमधली पश्चिम दिशा तर पश्चिम दिशेला तुम्ही फ्रेम जर अशा पद्धती करून लावली तर शंभर टक्के रिझल्ट हा पॉझिटिव्ह मिळतो म्हणून एक मुद्दा मी फ्रेम वास्तु यात्रा प्रमाणात तयार केली या फ्रेम मध्ये तुम्ही बघू शकता इथे असं की इथं ग्रह क्लेश निवारक यंत्र आहे या साईडला आणि प्रेम वाढवं एकमेकांच्या कुटुंबामध्ये म्हणून एक असं यंत्र लावलेलं आहे आता हे जे दिसतं यंत्र या यंत्राच्या पुढे फोटो फ्रेम तुमच्या पूर्ण कुटुंबाची लावायची आहे की ज्या फोटोच्या मागं हे यंत्र असल्यामुळे कायम ते प्रोटेक्शन म्हणून त्याला ऍक्ट होतं आणि त्यात एकजुटता राहते आणि हे जे यंत्र आहे हे यंत्र असं उघडत ठेवायचं की ज्यामुळे त्या एनर्जी चांगली एनर्जी त्या एरियात पसरते आणि हा अनेक लोकांना शेकडो लोकांना खूप चांगला इफेक्ट याचा गॅरंटी आजपर्यंत आलेला आहे म्हणजे अॅक्च्युली ती फ्रेम त्या ठिकाणी लावली तरी फरक पडतो पण ऍडिशनलला पण वास्तुशास्त्राप्रमाणे यंत्राचा पण वापर त्या ठिकाणी करून घेतलाय आणि यात एवढंच नाही तर याने मंत्र पण दिलेला आहे की जो मंत्र तुम्ही वाचू पण शकता म्हणजे कुटुंबाची दिशा जी आहे ती आहे म्हणजे पश्चिम दिशा की ज्या पश्चिम दिशेला तुम्हाला वापर तुम्ही करू शकता आता अनेक वेळेला रंगसंगती करताना पण अनेक लोक असे चित्रविचित्र रंगसंगती करतात एखादी वॉल काळी करा एखादीच निदळी करा असं डार्क कलर देणं चुकीचं आहे कारण डार्क कलर दिला तर ॲटोमॅटिक अल्टिमेटली ते एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्या घरामध्ये काही ना काही निगेटिव्हिटी यायला चालू होते कुठल्या वॉलला कुठले कलर द्यायला पाहिजे हे पण फेंशी प्रमाण रूल्स अँड रेग्युलेशन जे ऑल इंटरनॅशनल लेवल मान्यता आहे असे आहे तुम्ही कुठल्या रंगला कसलाही कुठलाही रंग देऊ शकत नाही ठराविक रूमला ठराविक वॉलला ठराविकच कलर द्यायला लागतो तरच तो इफेक्टिव्ह असतो मग तुम्ही म्हणाला मॉल मॉलमध्ये एवढं लाल दिसतो कलर दिसतो कलर, ते मॅक्डॉनलला लाल कलर आहे किंवा ते कॅफे डेला वेगळा कलर ऑरेंज कलर आहे बरिस्ताला ऑरेंज कलर आहे मग कसं काय चालतं ओके कमर्शियल लेवल असेल हॉटेल असेल अजून काही कुठलं मीडिया कुठला असेल तर शंभर टक्के तुम्ही असे मॅक्सिमम ब्लो होणारे असे कलर वापरा काही प्रॉब्लेम नाही आहे गॅरंटीली वापरा पण ज्या ठिकाणी तुम्ही ह्याचं काम करता घरामध्ये राहता घरामध्ये असे कलर चालत नाहीत आता मागच्या ह्याच्यामध्ये मा पण घाणी लोकं बघतो मी लोकांनी माझे माझ्या आता प्रतिनिधी जातात वास्तूच्या व्हिजिटला अनेक घरामध्ये अनेक घरात गेल्या तर खूप मोठे मोठे आरसे लावलेले आहेत आरसे म्हणजे पाच फूट बाय तीन फूटचे दोन आरसे सहा फूट बाय तीन फूटचे दोन आरसे पाच फूट बाय एक फूटचा अख्खा आडवाच्या अडवा आरसा लावताना तुटला परत तुम्ही परत लावला काय संबंध आहे म्हणजे अनेक वास्तुशास्त्र कन्सल्टंट मोठमोठे आरसे लावायला लावतात त्यांना वास्तुशास्त्रातलं काहीच कळत नाही असा अर्थ होतो मी स्पष्ट असं बोलतोय कारण वास्तुशास्त्रामध्ये आरसा लावायला पाहिजे वास्तुशास्त्रामध्ये आरसा लावतो ना, लावतो ना आपण तो कशासाठी दिशेचा दोष जायला पाहिजे किंवा समोरची तेवढी दहा फूट जागा असेल त्यात परावर्तित होऊन तो कोपरा कट झालेला वाढला पाहिजे यासाठी लावतो मोठे आरसे लावायचे नसतात ते मोठे अर्षे आपल्याला भीती वाटते मी हॉल हॉलमध्ये एंट्री केल्या गेल्या बाजूला असं असं काय साडेचार शोरूम मध्ये असे असे ओढून आरसे लावले होते चालताना असं आपल्याला फील होत की कोणतं म्हणून आणि ऍक्च्युअली तुम्ही बघा की लहान मुला आरशात बघून आरशात बघू नको किंवा आरशात रात्री असे म्हणतो आपण रात्री आरशात बघून कसं होतं मी म्हणजे मी प्रत्येक फील केला अशी गोष्ट आहे की रात्रीच्या वेळेला आरशामध्ये बघितल्यानंतर इंडिव्हिज्युअल निगेटिव्ह एनर्जी दिसतात ना तुम्हाला समोर दिसत नाही त्या आरशात प्रतिबिंब दिसतात त्याचं अनेक पुस्तकं असेल किंवा तुम्ही नॅशनल जिओग्राफी अनेक चॅनलला पण बघा स्ट्रेट वे दिसत ते आरशात दिसतात काही कारण नसताना रात्र आप्रा अपरात्री तरी घरामध्ये त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे त्यामुळे आरशे बिरशे लावायचे नाही पाच फुट पाच इंच बाय पाच इंच हा इंटरनॅशनल फिंगसुईचा रूल आहे की जो तुम्ही पाच इंच इंच बाय पाच इंच हाता एवढा एवढाच म्हणजे एवढाच अरसा तुम्ही वास्तुदुष घालू शक लावू शकता याच्यापेक्षा मोठा आरसा लावू शकत नाही लावला तर महाभयानक त्रास होतो आणि ज्या ज्या लोकांनी लावलाय त्यांना आजपर्यंत माहिती असेल की काय त्रास होतोय आणि पुढे पण होईल त्यामुळे पहिल्यांदा आरसे काढतो